बर्ड फ्लूचा प्रसार नांदेडपर्यंत पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे। बर्ड फ्लूचा प्रसार नांदेडपर्यंत पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे, कारण हिमायतनगर तालुक्यातील चिंचोरडी या गावात 3 शेतकऱ्यांच्या तब्बल 110 कोंबड्या मरण पावल्या आहेत। शिवाय हिमायतनगर आणि परिसरात मधमाशा देखील मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळल्या, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। ही घटना उघड झाल्यानंतर हिमायतनगर तालुक्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर उमेश सोनटक्के आज चिंचोरडीला पोहोचले। ज्या शेतकऱ्यांच्या कोंबड्या मेल्यात त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला, काही नमुने घेऊन तपासणीसाठी भोपाळला पाठवणार असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी म्हणाले। जसं आताच आपल्याकडून आणि शेतकऱ्याकडून कळालं मला की चिंचोडी गावात काही जणांच्या कोंबड्या मेलेल्या आहेत, त्या अनुषंगाने मी तात्काळ जसं दुपारी कळालं तर लगेच मी आता गावामध्ये आलेलो आहे, पाहणी करत आहे। आणि पाहणी दरम्यान जेव्हा शेतकऱ्यांशी चर्चा केली तर बरीचशी जी कुकुट जी पक्षी मेलेली आहेत ती अचानक मेलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यांच्यातली जी लक्षणं आहेत त्यांनी सांगितलं की पातळ संडास होते किंवा खाल्यानंतर अचानक मेलेले आहेत, तर त्या लक्षणाच्या आधारावर असं प्रथम दर्शा तरी वाटतं की इथं बर्ड फ्लू नाही आहे। तरी पुन्हा मी अजून इतर शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या बर्डची पाहणी करून जर आवश्यकता भासल्यास त्यांचे सॅम्पल घेऊन मी पुण्याच्या लॅबला अधिक माहिती करता किंवा रोगनिदानाकरता पाठवेन। आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांशी मी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की आता आमच्याजवळ पक्षी अवेलेबल नाही आहेत, की जी त्यांचं म्हणणं होतं की 40 पक्षी होती आणि 40 च्या 40 मेली किंवा असं त्यांचं एक प्राथमिक म्हणणं आहे, तर ते मी पाहणी करतो, वस्तुस्थिती काय आहे त्याबाबत मी थोडीशी चौकशी करतो। चिंचोरडी गावात कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल। दरम्यान याच परिसरात मधमाशांचा देखील मृत्यू होत आहे, अनेक ठिकाणी मधमाशा मरण पावल्याच्या आढळल्या आहेत, याची देखील तपासणी करण्याची मागणी होत आहे।